मलिकवाड परिसरात शिवालये फुलली. श्रावणातील पहिल्या सोमवारी मलिकवाड येथील महादेव मंदिरात भाविकांच्या गर्दीने शिवालये फुलल्याचे चित्र दिसून आले. मल्लिकार्जुन पतसंस्थेकडून भाविकांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्स पाळून भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी मल्लिकार्जुन क्रेडिट सोसायटीतर्फे निखिल बाकळे दाम्पत्याच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला. विधिवत पूजा करून महाआरती पार पडली. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना अल्पोपहार देण्यात आला. संस्थेचे संचालक धनंजय पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेकडून अल्पोपहाराचे वितरण आणि महाभिषेकाचा सोहळा पार पाडल्याचे सांगितले. संस्कृतीचा एक अतिशय उत्साहाचा हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन क्रेडिट सोसायटी लिमिटेड मल्लिकवाड या संस्थेच्या वतीने या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये महाअभिषेक करण्यात येतो. त्यानिमित्तानं या महाअभिषेकाबरोबरच या ठिकाणी अल्पहारसुद्धा प्रसादाचं वाटप करण्यात येतं. त्यासुमाने प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होत आहे. या मल्लिकार्जुनच्या चरणी आमच्या संस्थेच्या वतीनं आलेल्या या महासंकटावरती मात करावं या निमित्तानं या ठिकाणी मी मागणी करून. राजशेखर बाकळे यांनी भाविकांनी सोशल डिस्टन्सनुसार दर्शन घेतल्याचे सांगितले. हा अतिशय पवित्र मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये सर्व काही धार्मिक विधी श्री शंभू महादेवाच्या चरणी आमच्या मलिकवाड गावातील पौराणिक मंदिर श्री मल्लिकार्जुन या शंभू महादेवाच्या देवस्थानासाठी श्री मल्लिकार्जुन कोऑप क्रेडिट सोसायटी मलिकवाड या आमच्या संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षाला पहिल्या सोमवारी महाअभिषेक केला जातो आणि या निमित्तानं येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रथम म्हणजे अल्पोपहाराचं वाटप केलं जातं. आजच्या परिस्थितीला भारतात कोरोनाच्या परिस्थितीत तरी देखील परंपरा खंडित न होता येणाऱ्या भाविकांना अल्पोपहाराचा लाभ व्हावा या उद्देशानं संस्थेच्या वतीनं अल्पोपहाराची सोय केलेली आहे. आणि आमची जी संस्थेची भरभराटी चालू आहे ती श्री मल्लिकार्जुनाच्या कृपाशीर्वादाने